बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घरात आहे त्याच्याबाबत आपल्या सरावर काय प्रश्न? अतिशय जर आपण विचार केला आज हे मुलांचं जर वय बघितलं तर हे प्रकार होणं फार कारण आपण फारच एक चुकीची घटना घडली आणि एक भीतीचं वातावरण माध्यमातून आज विद्यार्थ्यामध्ये झालेलं आहे. या अशा घटना घडल्या नाही पाहिजे आणि ती घटना झाली त्याच्यामध्ये एक युवक जो आज या याच्यामध्ये दगाव गेला मरण पावलं आणि त्याला त्यांनी कोणी या अशा केला असेल त्याला या ठिकाणी कठोर सॅशन झाला पाहिजे. पोलिसाबद्दल काय भूमिका आहे सर? पोलिसाबद्दल पोलिसांनी याच्यामध्ये पूर्ण त्यांनी लक्ष घालून प्रकार व्हायला पाहिजेत नव्हता. अर्धा तास घटनास्थळावर पोलीस आले नव्हते. याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे मला सांगितलं त्या बाबतीमध्ये सुद्धा मी एस पी साहेबाला याच्या बाबतीमध्ये तक्रार करणार आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आपण दिरंगाई जे या ठिकाणी काम करते याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा होऊन तालुक्यामध्ये जे दुर्व वातावरण झालं ते वातावरण सुरळीत होण्यासाठी सगळ्यांना त्या ठिकाणी तंबी द्यावी अशी. बरं सर, चार दिवसाखाली वारंग टाकलेल्या घटना घडली ते आता जीवन मरणाची झुंज देत आहे, त्यानंतर हे पोलीस काय ॲक्शन घेत नाहीत. आता आज ते त्याच्यात जर ॲक्शन घेतली असती तर आज ही घटना घडली नसती अशी. वारंग टाकलेल्या बाबतीमध्ये परवा दिवशी निरोप कोरोना संबंधित गावच्या व्यक्तीने मला फोन केला होता. त्या बाबतीमध्ये माझ्यामध्ये पेशंट काहीतरी येशू साहेबला कुठेतरी माझ्यामध्ये आलेला ॲडमिट आहे, त्या बाबतीत डॉक्टरला सुद्धा बोललो. पण असा प्रकार होताच कामा नाही आणि जे प्रकार सतत घडायचे याच्यामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाने योग्य लक्ष घालून घ्यायला आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्ट्रिक्ट भूमिका घेऊन या ठिकाणी कुठले असे प्रकार तर घडलेच नाही पाहिजे आणि काही अनधिकृत या ठिकाणी धंदे चालवते सुद्धा लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी आ घातला पाहिजे असं आम्हाला याच्यावर पाऊल उचलायचं. तर ते त्या गावचे लोक सर एस पी साहेबापर्यंत गेले, एका आरोपीला अटक केली, दोघांना अजून फरार आहेत असं त्या गावचं म्हणणं आहे. पण पोलीस याबाबत दिरंगाई करत आहेत, त्याच्याबाबत आपण काय सूचना द्या? आपण म्हणले तसं त्या बाबतीमध्ये एखाद्याला अरेस्ट केलं आणि बाकीचे समजा जर बाहेर असतील तर निश्चित त्या बाबतीमध्ये सुद्धा आत्ताच मी पी आय साहेब पी आयला या ठिकाणी चर्चा करून जे कोणी त्या ठिकाणी फरार असतील त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.